या महाविकास आघाडीने सत्ता उपभोगण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी सरकारी कायदा मोडीत काढणे आणि तो आपल्याकरता वापरणे हे जे चालू षडयंत्र यांनी ठेवलेलं आहे त्यामध्ये वरळी येथील आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामधील 2200 सरकारी क्वार्टर्सना तिथल्या राहणाऱ्या रहिवाशांना ते सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे संभाजीनगरमध्ये लेबर कॉलनीमध्ये सुद्धा 30 वर्षापासून राहत असलेले 30-40 वर्षापासून राहत असलेले सरकारी क्वार्टरमधील मूळ रहिवाशांना काढण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळेस दोन्ही निर्णय एकाच सरकारी कायद्याने तयार झालेले आहेत परंतु एकीकडं एक कायदा वापरायचा आणि दुसरीकडं वापरताना तो मोडीत काढायचा ही जी दुपटीपणाची भूमिका आहे या दुपटीपणाच्या भूमिकेचा भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून मी निषेध व्यक्त करतो आणि मी एवढंच सांगू इच्छितो तुम्ही टोळधाऱ्यांसारखं राज्य करतात. या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था तुम्ही देशोधडीला लावलेली आहे आणि त्यामुळं संभाजीनगरमध्ये ज्या सरकारी क्वार्टर्सना एक न्याय आणि आदित्य ठाकरेंना परत निवडून येण्यासाठी आणि ते 2200 क्वार्टर्सचे मतं आदित्य ठाकरेंना मिळावं त्यांना परत निवडून येता यावं म्हणून या धोरणाकरता अवलंबलेलं धोरण त्यांना ते घरं द्यायचे म्हणजे हा जो दुजाभाव हा भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. त्यामुळं लेबर कॉलनीलाही त्याच पद्धतीने न्याय दिला गेला पाहिजे जसा BDD चाळीला तुम्ही सरकारी चाळीला न्याय दिला त्यापर्यंत तोच मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे.